ओम श्री गणेशाय नमः, ओम नमः शिवाय। तर श्रोते हो, आपण आता श्री शिवलीला अमृत अध्याय 5 पाहणार आहोत। पुढे सुतांनी प्रदोष व्रताची महती सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, पूर्वकाळी विदर्भ देशात सत्यरथ राजा राज्य करत होता। एक वेळ शाल विदेशाचा राजाने त्यावर स्वारी करून युद्धात त्याला ठार केले, सर्व राज्य घेतले। ही वार्ता त्याच्या गरोदर राणीला कळताच तिने अरण्यात पलायन केले। तिने त्या अरण्यात एका मुलाला जन्म दिला। तहानेने व्याकुळ झाल्यामुळे मुलाला तेथेच ठेवून एका सरोवरापाशी पाणी पित असता एका मगरीने तिला ठार केले। त्याच राजाने उमा नामक विधवा स्त्रीचे ब्राह्मणीचे लक्ष त्या मुलाकडे गेले। ते रडत असलेले पाहून त्याला जवळ घेतले, इकडे तिकडे पाहून लागली, त्याची आई बाप कोणी दिसतात का, आपण कोणी दिसणार। तेवढ्यात यतीवेशात भगवान शंकर येऊन, हा मुलगा राजपुत्र व क्षत्रिय असून याचा तू संभाळ केलास तुझा भाग्योदय होईल, असे बोलून ते गुप्त झाले। पुढे ती आपल्या पुत्रासह या राजपुत्राला घेऊन निघाली। तिने आपल्या पुत्राचे नाव सुचिरवत व राजाच्या पुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले। फिरता फिरता ती एका चक्रनगरीत आली। तेथे शिवालयामध्ये शांडिल्य ऋषीच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ चालू होता। ही तेथे गेली। धर्मगुप्तांकडे पाहून ऋषी म्हणाले, या राजपुत्र असून भिक्षा मागत आहेस। हे ऐकून तिने मुलीचे पाय धरले व त्याचे सर्वविषयी वृत्तांत विचारला। ऋषी म्हणाले, हा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ त्याचा पिता आहे व तो शिवपूजा टाकून युद्धास गेला। परत पूजा न करता भोजन केले म्हणून अल्पायुषी झाला। त्याच्या आईने सौतीला मारले म्हणून मगरीने तिचा बदला घेऊन ठार केले। आणि धर्मगुप्ताने पूर्वी जन्मी कोणतेच शिवव्रत केले नाही म्हणून तो आईवडिलांसमान जन्मतास परखा झाला। आपल्या पुत्राविषयी विचारले असता ते म्हणाले, या सुचिरवताने पूर्वी अन्यायाने धनसंपत्ती मिळवली म्हणून तो आता दरिद्री झाला आहे। हे ऐकून उमा आपल्या पुत्रासही ती शरण गेली। ऋषींनी शिवमंत्राचा उपदेश केला, प्रदोष व्रत हेच तेथेच राहून पूर्ण करू। पुढे ते शिव उपासना व प्रदोष व्रत करू लागले। एके दिवशी नदीकाठी सुवर्ण मोहरांनी भरलेला घडा सापडला। त्याची वृद्धी झाली। दोघे वनविहार करीत असता आपल्या सख्यांसह गंधर्व राजाची कन्या अंशुमती भेटली। धर्मगुप्ताचे सौंदर्य पाहून अंशुमती भाळी व हाही तिचे स्वरूप पाहून आकर्षित झाला। दोघांच्या एकांतात बोलणे केली। पुढे अंशुमतीच्या पित्याने त्याचे विवाह थटामटात करून धन दौलत सन संपत्ती त्याच्या जोरावर शाळवराजाला मारून पित्याचे राज्य परत मिळवले व पुष्कळ वर्षे राज्य करून सूरज नामक पुत्राला राज्यभार थोपून तो पत्नीसह कैलासास गेला। तुम्हाला ही कथा कशी वाटली? ओम नमः शिवाय, 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम नमः शिवाय, श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन।